मला माझी घर नाही, मला राहायला माझ्या कुटुंबाची आजची जी अवस्था आहे ती इन्क्वायरी करावी, सगळी त्याची इन्क्वायरी करून सत्य परिस्थिती जाणून घ्यावी आणि ती दाखवावी, टी व्हीवर दाखवावी काय परिस्थिती आहे, आज माझा मुलगा कुठे आहे आणि माझी अवस्था काय केली आहे, पैसे भरायचा यायला असताना सुद्धा मला इथपर्यंत पोहोचवलं आणि मी तुम्हाला कुठपर्यंत पोहोचवणार आहे बघा आता। नमस्कार, पुणेकर माझामध्ये आणि सम्यक न्यूजमध्ये आपलं स्वागत। सध्या आपण पुणे स्टेशनजवळील सहकार आयुक्त कार्यालयाजवळ राजेश माने यांचं 4 दिवसापासून आमरण उपोषण या ठिकाणी चालू आहे। यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी क्रांतिवीर लवजी शक्ती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर भाऊ तडाके तसेच मान्य नरेंद्र मोदी विचार मंचाचे वासुदेव शर्मा प्रदेश अध्यक्ष उपस्थित आहेत। तर आंदोलनाचा प्रमुख मागणी आणि आंदोलनाचा विषय काय, सरकार सहकार आणि बँक यांच्या मोदीचं ज्यांची जे दिशाभूल झालेली आहे, यांनी जे यांच्यावर अन्याय केलेला आहे तो अन्याय या ठिकाणी निदर्शनास आलेला आहे। आपण राजेशजी माने यांच्याकडनं काय नक्की घडलेलं आहे हे आपण जाणून घेऊ। इथलं पुढे सांगा काय घडलं सांगा। मी शेतकरी आहे, मी कर्ज काढलं होतं 4 लाख रुपये, मला दिले 3.5 लाख रुपये आणि माझी परिस्थिती अशी अवस्थाच केली त्यांनी की माझं 50 लाखाचं घर लुटण्यासाठी माझं सगळं लुटलं गेलं। 3 लाख रुपये तुम्ही कर्ज घेतलं होतं कशासाठी घेतलं होतं ते सांगा। मी घरासाठी घेतलं होतं, मी शेतकरी आहे, घरासाठी मी ते कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज मी फेडायला तयार होतो। 4 लाख घेतलं होतं, 4 लाखातलं मला त्यांनी 4 लाख मंजूर केलं, मग 3.5 लाख रुपये मला दिलं त्यांनी आणि त्याच्यानंतर मी पैसे भरायला थोडं मागं पुढं झालं होतं। हप्ते माझे थोडेसे चुकले, मी पैसे भरत होतो आणि भरल्यानंतर त्यांनी काही 101 मिळवली, 101 मिळवल्यानंतर जी उर्वरित रक्कम होती 2,44,000-47,000 ते जे स्टेटमेंट देत होती, मी स्टेटमेंटप्रमाणे पैसे भरायला तयार होतो पण ते मला 5.5 लाख रुपये मागत होते। ते 5.5 कशाचे विचारलं त्याच्यावरती त्यांनी आम्हाला आजपर्यंत असं कोणी विचारलं नाही, तुम्ही विचारले आम्ही कुठं पोहोचवतो हे बघा, ह्या हिशोबाने दुश्मनी करून त्यांनी माझं घर लुटलं। त्यांना ही सगळी मिळालेली आहेत, DDR-पाशी मी गेलो होतो की पैसे भरायला मी तयार आहे, नियमाप्रमाणे जे येतील ते पैसे भरायला तयार आहे, मी भरतो। DDR-ची जी तारीख काढली होती 5-12 तारीख, तर DDR-च्या तारखेला तुम्ही पैसे भरण्यासाठी गेले होते का, त्याच्या आधी काय घटना घडली का तुमच्या बरोबर? ज्या दिवशी 5 तारखेला जायचं माझ्या भावाचा मृत्यू झाला होता 4 तारखेला, ॲक्सिडेंट झाला, अपघात झाला, त्यामुळे मला त्या 2 तारखा अटेंड करता आल्या नाहीत आणि त्याच्यात त्यांनी सगळं करून दस्तवेज करून सगळं करून टाकलं। माझी जागा 8 गुंठ आहे, तिची 40 लाख रुपये किंमत आहे, माझं घर 700 स्क्वेअर फूट बांधकाम आहे, आरसीसी बांधकाम आहे, तिथं माझं किराणा मालाचं दुकान होतं छोटंसं आणि त्याच्या शेतीत माझं सगळं चालत होतं, माझं उदरनिर्वाहाचं सगळं बंद करून टाकलं, भिकारी बनवलं मला। अति 8 गुंठ्याची 8 गुंठ्याची जवळजवळ आता 4 लाखाप्रमाणे जी काय होती, आम्हाला शेतकरी काय आम्ही विकतोय कशाला, तिथं कशी गुंठ्या काय तेव्हा आमचं घरासाठी वापरलेली किंमत 4 लाख-5 लाख चाललेली आहे आता आणि कोण विकतो? तुमची जे जागेची जी किंमत होती 8 गुंठे जागेची किंमत यांच्या म्हणण्यानुसार 1 गुंठा 4 लाख रुपयाने 8×32 लाख रुपये किंमत होती जागेची आणि यांच्यावर जर बँकेने जर 5 लाख रुपये 61,000 रुपये ठरवलेले आहेत तर तुमची काय मागणी होती, काय बँकेला बोलले तुम्ही तुमचे पैसे, तुम्ही काय बोलले जागेची जी किंमत 32 लाख 8×32 बरोबर ना, 32 लाख रुपये किंमत होती आणि बँकेने जर 5,61,000 रुपये लावले, तुम्ही काय बोलले बँकेला? माझं स्टेटमेंट द्या, जे स्टेटमेंट देत आहे स्टेटमेंट मला 2,47,000 देतात आणि 2,47,000 स्टेटमेंट देऊन 5.5 लाख रुपये मला मागतात, 5.5 कशाची आहे? त्याच्यावर त्यांना राग आला आणि त्यांनी म्हणले पैसे तुम्ही म्हणले का त्यांना 32 लाखाची किंमत आणि बाकीचे पैसे माझे मला द्या असं काय बोलले? काही नाही काही नाही, आणि त्यांनी जे व्हॅल्युएशन आणलं होतं ते व्हॅल्युएशन त्यांनी 5 लाखाचं करून आणलं होतं, मी निबंधकाकडून शासकीय शासनाचं जे होतं ते 17,24,000 होतं आणि हे मी त्यांना दिलं होतं, तर ते DDR-नी काय केलं त्यांना दिलं आणि हे पहिलं हे करा आणि ह्याच्यात नाही गेलं तर त्या ह्याला विका, असं कसं विकू शकता? माझं जर समजा 50 लाखाची स्थावर जर तुम्हाला 5 लाखामध्ये विकता येत असेल तर माझं कर्ज तुम्ही भरून घ्याल का? शेतकऱ्याचं घेऊ शकत नाही आणि शेतकऱ्यावर तुम्ही कलंक लावू नका, शेतकऱ्यांनी कर्जबाजारी येऊन आत्महत्या केल्यात, आत्महत्या कर्जाला शेतकरी भेट नाही, शेतकरी कर्जाला कधीही भेट नाही, हे आत्महत्या ह्या यंत्रणेनं करायला लावल्यात, ह्या शासनानं करायला लावल्यात, ह्या शासकीय यंत्रणा सगळी मिळालेली आहे बँकांना आणि संचालकाच्या स्थावरी वाढवण्यासाठी हे सगळं षडयंत्र यांचं आहे, ह्याची सखोल चौकशी व्हावी आणि आत्महत्या
हत्या केलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, त्यांच्या मातेचा कलंक पुसावा, सरकारनं पुसावा आणि जनतेनं जाग व्हावं, जनतेनं जाग व्हावं, त्यांच्या भ्रष्टाचाराला बळी पडू नये. यांच्या सातारामध्ये सत्याग्रह चालू होता. मला एक फोन आला की यांचे सत्याग्रह चालू आहे, हे म्हणणार आहे. एक महिना केले कलेक्टर साहेबांसमोर, त्यांना काही न्याय मिळत नव्हता. अरे मरून गेले असते यांना मी चमका, तुम्ही मरू नका, मी तुमच्या पाठीमागे आहे. यांना पाठीमागे घेऊन यांना ज्यूस देऊन सत्याग्रह बंद केले आणि ते पोलीस अधीक्षक सातारा यांच्यासमोर सत्याग्रह आम्ही करा, चूक काय आहे ते मी आपल्यासमोर, काय चूक बँकेने केली आहे, काय चूक सरकार करत आहे, काय चूक डी डी आरने केलेली आहेत और काय चूक इस समय अनिल सहकार आयुक्त साहेब करत आहे और काय चूक आता कोणाकडे गेले होते सहकार आयुक्त, ते मी आपल्यासमोर उघड करून देतो. सर माझ्याकडची स्टेटमेंट आहे, 2,44,000 रुपये थक बाकी राहिलेले होते, ते ती भरायला तयार होते. तर जनता सहकारी बँक लिमिटेड सातारा यांनी जिल्हा उपयोग सहकारी संस्था सातारा यांच्याकडे यांची मिलकत मूल्यांकन करण्यासाठी अर्ज केले, ते हजर झाले. हजर झाल्यानंतर डी डी आर सातारा यांनी यांच्या घराची शेतीची किंमत ठरवली 17,24,501 रुपये त्यामध्ये आहे. यानंतर त्यांनी काय केले, विकत नाही. तर मला याचे 5,115 रुपयाला विकण्यास परवानगी द्यावा, कायद्यामध्ये तशी तरतूदच नाही. हे सहकार आयुक्ताने बदलता येत नाही, या तक मुख्यमंत्रीने बदलता येत नाही, जोपर्यंत मंत्रालय याला मंजूर करत नाही. त्याचं कारण सांगतो, जर 3 वेळा लिलाव झाला विकली नाही तर महाराज सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 100 नियम 1960 चे 85 अन्वये बँकेने डी डी आर कडे अर्ज द्यावा की यांची मिलकत विकत नाही, त्यामुळे तुम्ही यांची मिलकत माझे नावाने करून द्यावा. नावाने म्हणजे इतर माझे नाव लावा, यांना हकरून देऊ नका, हे कायदा आहे. ते हे केले नाही, हे दोघे केले नसल्यामुळे याबाबत पत्र सहकार आयुक्त साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांना, बालासाहेब माननीय बालासाहेब पाटील सहकार मंत्री साहेबांना पत्र देण्यात आला, त्याचे कोणतेही उत्तर न आल्यामुळे त्या व्यथित होऊन न्याय मागण्यासाठी माननीय सहकार आयुक्त व निबंधक जो सहकारी संस्था महाराज यांच्यासमोर बसले. माझ्याकडे एक पत्र आला की मी याची सखोल चौकशी करून याला न्याय मिळवून देतो. आज यांना आनंद कटकेने पत्र दिलेले आहेत, गो टू कोर्ट, म्हणजे तुम्ही कोर्टामध्ये जेव्हा मी न्याय देऊ शकत नाही, याच्याकडे जेवण्याचे पैसे नाही तर हे कुठून जाणार न्याय मिळ, वकील का फोकट करणार का, आणि ते 2 वर्ष तो जगेल का रोडवर बसून. तर ही जबाबदारी शासनाची आहे. माननीय सहकार आयुक्त अनिल कवडे साहेब एक सक्षम आहेत याला न्याय देण्यासाठी, जर त्यांनी यांना न्याय दिले तर लवकर याला न्याय मिळेल. ते 2,44,000 आज जे व्याज होत असेल तो भरायला तयार आहे. शेतकरी हे शेतकरी आहे. आता मी एक कायदा सांगतो, सिव्हिल प्रोसिजर कोड 1908 चे कलम 60 प्रमाणे जर शेतीमध्ये घर असेल और त्या शेतीतून तो धंदा करून आपल्या घराचा उदरनिर्वाह करत असेल तर तो त्याला घर विकता येत नाही, कोणतेही आदेश असो, कोणतेही कोर्टाचा आदेश असो, कायद्यामध्ये तशी तरतूद आहे, घर विकता येत नाही, शेतकरीला भिखारी बनविता येत नाही. तरीही का केले डी डी आर साताराने, म्हणजे त्यांनी काही तर केला असेल ना. तर एक अजून या पुढे मोठा कायदा आहे, महाराज सहकारी संस्था अधिनियम 1960 नियम 1961 चे कलम 107 अनुक्रमांक 2 आहे. प्रथम जंगम मालमत्ता विकावा, जंगम मालमत्तातून वसूल न झाल्यास तर यांना पत्र पाठवा की बाई 5,00,000, 4,00,000, 3,00,000 जे राहिले ते मला 3,00,000 मिळणार, 2,00,000 तुम्ही भरण्याची व्यवस्था करा, असा पत्र दे. या ज्या जंगम मालमत्ता घर लुटून खाले,
त्याची किंमत होती 5 लाख. यांनी सहकार आयोग साहेबांना शासनानं पत्र दिलेलं आहे की माझ्या घरचा जो जंगम मालमत्ता होता जो बँकेने घेऊन गेली होती तो विकून का वसूल केले नाही. तर कोणी उत्तर द्यायला तयार नाही, बँकेवर गुन्हा दाखल करायला तयार नाही. कारण काय आहे की जेव्हा जंगम मालमत्ता कोणती बँक उचलून घेऊन जातात त्याचा पंचनामा करतो, पंचनामा केल्यानंतर जंगम मालमत्ता जप्त न करता त्याची विक्री न करता जर घर विकत असेल तर तो जंगम मालमत्ता आहे कुठे हे विचारण्याचा अधिकार आहे ना. तर हे पोलिसांना जप्त करण्याचे अधिकार आहेत की नाही. पोलीस बोलताय मी FIR नोंद करणार नाही, ती बँक आहे. म्हणजे काय, जर पोलीस त्यांच्या सोबत मिळाली असेल तर या शेतकऱ्यांचं कधीही कल्याण होऊ शकत नाही. जे शेतकरी आजपर्यंत मेलेले आहेत, मी आज एक आपल्या समोर चॅलेंजिंग गोष्ट शासनाला देतो. आजपर्यंत कर्जदारामुळे एकही आत्महत्या झालेली नाही. कर्जदारामुळे बँका प्रशंसा बुडाली आहे संचालक मंडळांच्या गैरव्यवहारामुळे. तर माझे कर्जदार, जमीनदार, शेतकरी यांच्या नाव काय ठेवला जातं जर असा असेल. 2007 माननीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री होते, त्यांनी आदेश केले होते की यांची भ्रष्टाचार सगळा बाहेर काढणार आहे. तरीही आजपर्यंत या शासनाने दखल घेतली नाही की तुम्ही यांना स्टेटमेंट देत नाही, कर्जाची रक्कम सांगत नाही आणि तुम्ही नियम विरोधात जात आहे, 185 पालन करत नाही. तो 3 दिवसपासून बसलेले आहेत. उद्या मेला तर जबाबदार कोण होणार आहे. तर मी आपले मित्र शंकरभाई तडाखे यांना विनंती केली, या शेतकरीला वाचवा. यांनी पत्र दिलेले आहेत की या शेतकरीला वाचवा सारे मुद्दे लिहून. आजपर्यंत यांच्या उत्तर पत्राचे उत्तर सहकार आयुक्त साहेबांनी दिलेले नाही. तर मुख्यमंत्री साहेबांनी याची सखोल चौकशी करण्याबाबत पत्र दिलेले आहेत. तर माझा एवढा म्हणणे आहे की या शेतकरीच्या 2,44,000 जर घर जात असेल तर ही मी जबाबदारी लेतो. 2,44,000 देतो, त्याचं घर त्याला देऊन टाका. ही जबाबदारी मी आज घेत आहे. गेल्या 3 ते 4 दिवसापासून सातारा जिल्ह्यातील एक गरीब शेतकरी राजेंद्र माने हा या ठिकाणी सहकार आयुक्त कार्यालयाच्या समोर प्राणांतिक उपोषणाला बसलेला आहे. आम्ही वारंवार पाहिलं की या ठिकाणी या गरिबाला न्याय मिळणं फार क्रमप्राप्तच आहे. आमचे नेते ज्यांचं काम अत्यंत प्रामाणिक आहे असे शर्मा साहेब यांनी मला ही सगळी राजेंद्र मानेंची सगळी कथा आमच्यासमोर मांडली. तेव्हा काल आम्ही पत्र दिलं माननीय मुख्यमंत्र्यांपासून, सर्व सहकार मंत्र्यांपासून, पालकमंत्र्यांपासून, अगदी जिल्हाधिकारी सातारा जिल्ह्यापासून ते पुण्यातले सर्व अधिकारी या सर्वांना पत्र दिलं. त्या पत्राचं रात्री उत्तर आलं 1 तासाभरात. माननीय मुख्यमंत्र्यांच्या सचिवांकडून आदेश करण्यात आले की सदर गंभीर प्रकरणाची दखल घेऊन त्वरित चौकशी करून न्याय देण्यात यावा. परंतु दुर्दैवानं आज या ठिकाणी मला मांडावं लागतंय. आम्ही जो शेतकरी आहे, कालपर्यंत आम्ही सर्व पेपरमध्ये सगळीकडे बातम्या ऐकल्या, वाचल्या, न्यूजमध्ये पाहिलं, शेतकरी आत्महत्या करतो. परंतु आज हे प्रकर्षण आपणा सर्वांच्या समोर निदर्शनाची येत आहे. शेतकरी कुठल्या संकटाला किंवा कर्जाला घाबरून आत्महत्या करत नाही. तर शासनांमधले सहकार आयुक्त कार्यालय, प्रशासन, ह्याच्यात जे बँका, या सर्व एकमेकाच्या संगनमताने शेतकऱ्यांची गळचेपी करतात आणि त्यांना नाहक त्रास देतात
आणि त्यांच्या त्रासाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करतोय असं आज निदर्शनास येतंय. शेतकरी कुठल्या संकटाला घाबरत नाही किंवा कर्जाला घाबरत नाही, शेतकरी हा देश चालवतोय. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही कुठल्या बेसवर यांना सपोर्ट करताय? तुम्ही आता जे तुमच्या संस्था आहे, सॉरी संघटना आहे, संघटनेच्या वतीने यासाठी आम्ही त्यांचं समर्थन करीत आहोत. एक गोरगरीब मागास असलेला शेतकरी जो दबलेला आहे, पिचलेला आहे, आणि शासन प्रशासन सहकार खाता आणि सरकार भ्रष्टाचार करण्यासाठी आणि लपवण्यासाठी जर त्याची गळचिपी करून त्याचा खून करत असेल आणि तो जो अन्यायाच्या विरुद्ध बंड करून आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि न्याय मागतोय, या न्याय मागणाऱ्या माणसाच्या पाठीशी क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना कायमस्वरूपी ठामपणे उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि माझं आव्हान आहे, आज कालपर्यंत आम्ही केलेल्या पत्रावर त्याची उत्तरं मुख्यमंत्र्यांकडनं मिळतात, पण दुर्दैवानं आज आम्हाला कटके नावाचे कटकेच का, हां ते कटके अधिकारी आम्हाला सांगतात की तुम्ही न्यायालयात जा. अरे वा, शासन प्रशासन राज्यकर्ते आणि न्यायपालिका या सर्वांनी मिळून भ्रष्टाचार करून इथल्या सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याला, गरीब मागासाला, गरीब दीन दुबळ्यांला चिपून मारून टाकायचं धोरण चालवलेलं आहे. आणि म्हणून जर राजेंद्र मानेंना जर न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्रभर क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना या गरीब मागास शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. जय लहुजी. सर, त्यांना या गोष्टी सर्व गोष्टी करून सुद्धा जर न्याय मिळणार नाही तर तुम्ही कशा प्रकारे त्यांना न्याय मिळवून देणार आहात? जर समजा त्यांना सहज रीतीने न्याय मागून मिळत नसेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेलं संविधान आहे, त्या संविधानाचा जर हे लोक अपमान करत असतील तर नाविलाजाने मग आम्हाला आमचा कायदा भीमाचा आणि दांडपट्टा लहुजीचा वापरावा लागेल, एवढंच या ठिकाणी मी ठामपणे सांगतो. मला न्याय, माझी घर नाही मला राहायला, माझ्या कुटुंबाची, माझ्या कुटुंबाची आजची जी अवस्था आहे ती इन्क्वायरी करावी, सगळी त्याची इन्क्वायरी करून सत्य परिस्थिती जाणून घ्यावी आणि ती दाखवावी, टी व्हीवर दाखवावी काय परिस्थिती आहे, आज माझा मुलगा कुठं आहे आणि माझी अवस्था काय केली आहे, पैसे भरायचा यायला असताना सुद्धा मला इथपर्यंत पोचवलं आणि मी तुम्हाला कुठपर्यंत पोचवणार आहे बघा. आता राजेश माने या शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आंसू आपण आत्ता बघितलेले आहेत, ये आंसू त्यांच्या डोळ्यामध्ये हे त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत, त्यांच्यावर झालेले अन्याय व्यक्त करत आहेत, त्यांनी आतापर्यंत केलेला संघर्ष व्यक्त करत आहेत. एखाद्या शेतकऱ्याला आपल्या भावना, आपल्यावरला न्याय मागण्यासाठी जर आमरण उपोषणासारखं हत्यार घ्यावं लागत असेल तर ही दुर्दैवी बाब आहे. आणि एवढे 3-4 दिवसापासून आजपर्यंत त्यांच्याकडं ज्या पद्धतीनं इथे त्यांची चौकशी करायला पाहिजे, त्यांना न्याय द्यायला पाहिजे, पण कुठल्याही अधिकाऱ्यानं ज्या आत्मीयतेनं किंवा त्यांच्याकडे बघितलेलं नाही, म्हणून त्यांच्या डोळ्यातले अश्रू आपल्याला आज बघायला मिळत आहेत. या शासनाला, या अधिकाऱ्यांना माझं आव्हान असेल, लवकरात लवकर तुम्ही या प्रकरणाचा निवाडा करा, याचा अभ्यास करून ताबडतोब त्यांना न्याय द्या, अन्यथा शेतकऱ्यांना आपण आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करू नका, उपोषणाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनाला यातना देऊ नका, नाहीतर काय होईल, अनेक जण असे आले आणि अनेक जणांनी आत्महत्या केल्या, याचे कारण आता शोधली पाहिजे, आत्महत्या बंद झाल्या पाहिजे आणि या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. मी डॉक्टर जिरोणेकर या आंदोलनाला पूर्णतः पाठिंबा देत आहे. आमचे नेते शंकरभाऊ आणि वकील साहेबांनी जे आवाहन केलं या ठिकाणी, या आंदोलनासाठी नांदेडमधून सुद्धा आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी आम्ही आंदोलनामध्ये उतरणार आहोत. पण माझी विनंती आहे की ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नये, शासनाने ती वेळ येण्याच्या अगोदरच आम्हाला न्याय दिला पाहिजे. आमचे नेते शर्मा साहेब, ॲडव्होकेट शर्मा साहेब, शंकरभाऊ तडाके
यांनी ज्या आंदोलनामध्ये उतरून या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्या बाबतीत आमचा सर्वांचा पाठिंबा आहे, तरी शासनाने याची नोंद घ्यावी. मला न्याय मिळाला तर माझ्या कुटुंबाला मरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, आणि माझं कुटुंब हे मरणाच्या शेवटच्या दारात आहे. आज ह्याची चौकशी करावी आणि मला न्याय मिळावा. मी लढाई इथपर्यंत आणली, पुढची लढाई जनतेने लढावी.